पुणे महानगरपालिकेनं पथारी व्यावसायिकांवर लादलेला अवाढव्य जिझिया कर हटवावा या मागणीसाठी पथारी व्यावसायिक संघर्ष कृती समिती पुणे शहर यांच्या वतीनं महानगरपालिकेवर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आलंय. पुणे महानगरपालिका शहरातील हजारो पथारी व्यावसायिकांकडून अवाढव्य भाडे स्वरूपात जिझिया कर आकारत आहे. यामुळे सामान्य पथारी व्यावसायिक अत्यंत व्याकुळ झाला आहे. हे भाडे लाखोंच्या घरात असून गरीब पथारी व्यावसायिकाने तो कसा भरायचा हा प्रश्न पथारी व्यावसायिक कृती समितीच्या वतीने उपस्थित केला आहे. असंघटित कामगारांसाठी काँग्रेस पक्षाने त्यातल्या त्याच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची अत्यंत स्पष्ट भूमिका होती की त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामधनं हा जो स्ट्रीट व्हेंडर्स ॲक्ट हा तुम्हाला एक जगण्याचा अधिकार देतो, उपजीविकेचा अधिकार देतो, अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या कायद्यातलं स्पिरिट आहे. आता हा कायदा आल्यानंतर पुणे महानगरपालिकेने बऱ्यापैकी पुढाकार घेतले, त्याचे ओळखपत्र करण्यासाठी, झोन पाडण्यासाठी. मला वाटतं पुणे महानगरपालिकेने चांगल्या पद्धतीने, कारण हा पुणे महानगरपालिके पुणे शहरामधनंच, मग त्यावेळेस ती जाणीव संघटना असेल, डॉक्टर बाबा आढाव असेल, यांच्या सगळ्यांच्या पुढाकारामुळेच हा कायदा केंद्र पातळीवर मंजूर झाला. त्या आता ह्याच्यामध्ये कायदे अंमलबजावणीमध्ये मात्र त्यांनी एवढी प्रचंड फी, 20 रुपयाची फी, एकदम महिन्याची 20 रुपयाची फी होती, ती आता 300 रुपये रोज केली. तर एवढी प्रचंड भाववाढ केली की सामान्य माणसाला, आणि ती पण 2 वर्ष अगोदरची, त्यांनी त्या ठिकाणी 2016 पासून म्हणजे मागची सगळी थकबाकी काढली त्यांनी, आणि त्याच्यापासून त्यामुळे सामान्य माणसाला ते पेलवणार नाही. म्हणजे उपजीविका करण्यासाठी त्याला कुठेतरी आधार आहे, तर तो उपजीविका म्हणजे कुठेतरी भार व्हायला लागला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्टॉलचं भाडं एवढं 300 रुपये, आणि त्याला 300 रुपये म्हणजे 600 रुपयाचा कमीत कमी 800 रुपयाचा व्यवसाय केला पाहिजे किंवा 1000 रुपयाचा व्यवसाय केला पाहिजे, तर खर्च मालाचा खर्च जाऊन 100-200 रुपये त्याला शिल्लक राहतील, आणि नाही 1000 रुपये रोजचा रोजचा. आणि शेवटी शहरामध्ये उपजीविकेला आता प्रचंड स्टॉलची संख्या वाढलेली आहे, बाकीच्या इतर दुकानांची संख्या वाढलेली आहे, स्पर्धा वाढलेली आहे, आणि त्यामुळे प्रत्येकाचाच खूप मोठा धंदा होतो अशी काही परिस्थिती नाही. आणि त्यामुळे अत्यंत इरेशनल म्हणजे अयोग्य अशा पद्धतीची भाववाढ आहे, त्याला त्या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि ही भाववाढ दुरुस्त झालीच पाहिजे. या जिझिया कराला विरोध करण्यासाठी समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनाला दगडूशेठ मंदिर येथील कामगार अड्ड्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये मुख्यतः भाजप आमदाराला 14 पैसे चौरस फूट दर आणि गरीब पथारीवाल्याला 12 रुपये चौरस फूट दर हा अन्याय दूर करावा आणि 703 पट भाडेवाढ रद्द करावी, तसेच पथारी व्यावसायिकांचे भाडे प्रतिदिवसाऐवजी दर महिन्याला झाले पाहिजे, दिव्यांग आणि विधवा यांना अत्यंत अल्पदरात भाडे आकारले गेले पाहिजे, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. खरं म्हटलं तर तिथे एक व्हेंडरची कमिटी आहे, त्या कमिटीमध्ये व्हेंडरचे प्रतिनिधी असतात, तिथे 2 प्रतिनिधी, त्यांनी विरोध केलेला असताना सुद्धा बाकीच्या NGO नी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मान्यता दिली आणि बहुमताच्या जीवावर अशा पद्धतीने त्यांनी आकारण्या केलेल्या आहेत. त्या आकारण्या मला असं वाटतं की बहुमताच्या जीवावर तुम्ही पैशाची त्या ठिकाणी आकारणी करणं अत्यंत चुकीचं आहे, कारण त्या शेवटी कोणाकडनं भाडं घेताना त्या भाड्याच्या पेक्षा त्याला जास्त उत्पन्न रोजचं त्याचा उपजीविका त्या ठिकाणी साधून मिळालं पाहिजे ना का, किंवा समजा त्याने कट म्हणजे कटाकटसुद्धा त्याच्यापेक्षा काहीतरी 2 पैसे सेविंग पण पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी काही विचार केलेला नाही. आणि म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं की ह्या शहरामध्ये पथारीवाले इरिटेशन मूव्हिंग सुरू झाली की काय असं वाटायला लागलं नाही. भारतीय जनता पक्षाची भूमिका राहिली, गरिबांच्या विरोधामध्ये राहिली. म्हणजे तुम्हाला नोटबंदी सांगताना की आम्ही श्रीमंताच्या घरातले पैसे, एक श्रीमंत लाईनी लोक नव्हता, काही काही श्रीमंत लाईनीत गेला नाही काय, लोकांना असं वाटलं की अरे पंतप्रधान खूप चांगलं गेलं सुरुवातीला. मग नंतर 1-1.5 वर्षाने ज्यावेळेस त्यांच्या घरामध्ये अडचणी निर्माण झाल्या, त्यांच्या लक्षात आलं की अरे नोटबंदी, तर ही गरिबांच्या विरोधातलेच निर्णय, 15 लाख रुपये देण्याचं काम म्हणजे जुमले पण असतील किंवा इतर कितीतरी निर्णय हे गरिबांचे विरोध, पेट्रोल डिझेल आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कमी झाली तुम्हाला कमी करत, कितीतरी एकही निर्णय तुम्ही गरिबाच्या बाजूने दाखवा, त्याचाच भाग हा या ठिकाणी आहे. प्रतिनिधी युवराज नायर, ब्युरो रिपोर्ट, पुणे.